एटीएम सेंटरमध्ये कॅश टाकून मानाकडे जात असलेली कॅश पुरवणारी व्हॅन राष्ट्रीय महामार्गावरील नागोली फाट्याजवळ स्टेअरिंग लॉक झाल्याने उलटून 2 जण जखमी झाल्याची घटना 16 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मलकापूर नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एटीएम मशीनला पैसे पुरवणाऱ्या ओमिनी गाडीचा अपघात झाला. हा सदर अपघात गाडीची स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने घडला असून रस्त्याच्या कडेला गाडीने 4 पलट्या घेतल्या, मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या गाडीतील कर्मचारी गंभीर जखमी झाले. माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. सदर व्हॅन ही मूर्तिजापूरवरून माना येथे एटीएम मशीनवर पैसे टाकावयास जात होती. घटनास्थळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील व त्यांचे कर्मचारी वर्ग घटनास्थळी दाखल होऊन कॅश व्हॅनमध्ये कर्मचाऱ्याला उपचारासाठी लक्ष्मीबाई रुग्णालय येथे पाठवण्यात आले. धनराज सपकाळ, ANN न्यूज, मूर्तिजापूर.